आघाडी सरकार बिलकुल अडचणीत नाही। काही जे प्रश्न तयार होत असतात ते एका पक्षाचं सरकार असलं तरी अंतर्गत प्रश्न असतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आम्ही तीन पक्षाचं आहोत, अत्यंत यशस्वी रीतीने चालवत आहोत। काही जे प्रश्न होतात ते चर्चेने सुटतील। माननीय पंतप्रधान महोदयांकडून कोरोनाचं संकट येणार हे स्वतः माननीय राहुलजींनी खूप लवकर सांगितलं होतं, काळजी घ्या हे सांगितलं होतं, परंतु दखल घेतली नाही। उलटा ट्रम्पच्या स्वागताकरता लाखोंचा मेळावा भरवण्यात आला। परदेशातून येणाऱ्या प्रवाशी या बाबतीत जे केंद्रांनी निर्णय घ्यायला पाहिजे ते घेतले गेले नाही आणि कोरोनाच्या पहिली लाटेमध्ये ते संकट वाढून गेलं आणि ते देशभर पसरलं। त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या ती जेव्हा कमी होत होत त्यावेळेस आता कोरोनाचं संकट संपलंय, थाळ्या वाजवणं दिवे लावणं हे काही कोरोनाच्या विरोधाचा उपाय नाही पण तो करण्यास सांगण्यात आला। कोरोनाची लाट ओसरत असताना एक बेफिकिरी दाखवण्यात आली आणि त्यामध्ये सांगितलं कोरोनाचं आता संकट संपलेलं आहे आणि आपलं जे लसीचं उत्पादन होतं कोरोना विरुद्धचं ते लसा बाहेर देण्यामध्ये आणि आपली स्वतःची प्रतिमा मोठी करण्यामध्ये आणि जागतिक पातळीला मी कसा आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये त्या लस परदेशामध्ये देण्याचा एक वेगळा अंकारातून देण्याचा एक प्रयत्न झाला। कोरोनाचं संकट पुन्हा वाढण्यामध्ये जे काही कारण आहेत त्यामध्ये ही बेफिकिरी त्यांची आहेच आहे। त्यांचे वक्तव्य आहे तसे राज्य सरकारची तर बिलकुल नाही। राज्य सरकारनं कोरोनाचं संकट ज्या पद्धतीने हाताळलं त्याचं कौतुक हे देशामध्ये नाही WHO ने सुद्धा केलेलं आहे। पारदर्शकतेनं आम्ही हाताळलेलं आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीनं पेशंटची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केली आहे, औषध व्यवस्था चांगल्या पद्धतीची आहे हे। आणि तुम्ही पाहिलं असेल की या सगळ्या मृत्यू होणाऱ्यांचं हे असेल ह्या सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या पद्धतीने आपण पाहतो। ज्यावेळेस नदीतून प्रथम वाहत आहेत आणि तो भारतीय जनता पक्ष त्यांच्या राज्य जिथं आहे ते नदीतून प्रेत वाहत आहेत, वाळूतून प्रेत उघडे पडलेत आणि ते आरोप काँग्रेस इथं इथं आमच्यावर करतायत, आघाडी सरकारवर करतायत। त्यांना कोणताच अधिकार हा आघाडी सरकारवर आरोप करण्याचा नाही आणि यामध्ये त्यांची दुटप्पी भूमिका दिसते आहे। त्यांनी इथं आरोप करण्याऐवजी राज्याला कशी मदत करता येईल याकरता दिल्लीला गेलं पाहिजे, बसलं पाहिजे। वादळ आलं, नरेंद्र मोदीजी स्वतः म्हणजे वादळ आलं ते केरळकडून जात होतं किनारपट्टीनं, फक्त तुमच्या फक्त गुजरातच होतं का? तुम्ही मात्र फक्त गुजरातला जाता, 1000 कोटी रुपये जाहीर करता आणि महाराष्ट्राच्या बाबतीत पाहत सुद्धा नाही। थोडंसं इकडे हेलिकॉप्टर फिरलं असतं तर बिघडलं नसतं पण ते पाहत नाही। आता आमच्या ह्या भारतीय जनता पक्षाच्या इथल्या पुढाऱ्यांनी याच्यावर काय केलं, त्यांनी जरी त्यांचा पक्ष असला तरी नरेंद्र मोदीजींना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही गुजरातला जाता महाराष्ट्राला का आलं नाही। याच्यामध्ये सगळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांचा हा महाराष्ट्र द्रोह दिसतो, ते महाराष्ट्राशी बांधील की त्यांची जनतेशी नाही हे स्पष्टपणे दिसतं। हे सुद्धा करण्यात आले पर्यायाने कोरोनाचं संकट जे होतं ते संपूर्ण देशामध्ये पसरण्यास ते कारणीभूत झालेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा पंतप्रधान महोदयांचं सगळे वक्तव्य पाहिले किंवा त्यांची जे TV चॅनलवर होणारे त्यांची भाषणं पाहिली तर आपल्या लक्षात येईल की ते कोणत्याही पद्धतीनं त्या बाबतीत गंभीर नाही पद्धतीनं ते मेळावे करत होते आणि मेळावे केल्यानंतर येत होते आणि दिल्लीमध्ये पुन्हा सांगत होते की कोरोनामध्ये कोणती काळजी घ्यायची। या सगळ्या बाबी त्यांच्या पाहिल्या तर अत्यंत कोरोनाचं संकट हाताळण्यामध्ये स्वतः पंतप्रधान मोदीजी आणि त्यांचं सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। जे काही आज घडतंय त्याला जबाबदार हे सरकार भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। 1 मे पासून लसीचा महोत्सव पंतप्रधान महोदयांनी जाहीर केला, लस घेण्याचा महोत्सव संपूर्ण देशामध्ये करावायचा आहे असं त्यांनी सांगितलं आणि हा लसीचा महोत्सव जो आहे ज्यावेळेस आपल्याकडे लस नाही त्यावेळेस लसीचा महोत्सव करायचा। कोणतीच लस उपलब्ध नाही, 45 वर्षी जबाबदारी त्यांनी घेतली तिच्याकरता पुरेसा लसीचा डोस नाही, अशा वेळेस जाहीर केला गेला महोत्सव आणि 18 ते 44 ला सुद्धा
लस आता देण्याची सुरुवात करायची एक तारखेपासून महोत्सव झालाच नाही, कारण लसच नव्हती। पंतप्रधान महोदय कसे कोणत्या आधारावर महोत्सव जाहीर करीत होते, कोणता आधार होता त्यांच्या वक्तव्याला? देशाचा प्रमुख ज्यावेळेस जाहीर करतोय की महोत्सव करायचा त्यावेळेस त्यांची तयारी काय होती? तयारी कोणतीच नव्हती, म्हणजे पूर्णपणे बेफिकिरीनं सगळं त्यांचं वागणं आपल्याला जाणीवपूर्वक दिसतं आहे। लसीचा ऍप तयार केला गेला तो केंद्र सरकारचा, रेमडेसिवीर त्यांच्या स्वतःचा कंट्रोल घेतला, ऑक्सिजनचे कंट्रोल घेतले, सगळ्यामध्ये सावळा गोंधळ घातला आणि परिणामतः एक गोष्ट आपल्याला दिसते की देशामध्ये कोरोनाचं संकट वाढत असताना अनेक राज्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ते वाढलं की गंगेच्या पात्रामध्ये अनेकांचे शव वाहत असताना दिसायला लागले। गंगेच्या पात्राच्या वाळूमध्ये अनेक झाकलेले माणसांचे मृतदेह वाऱ्यानं वाळू उडून जात होती, उघडे पडत होते। या सगळ्याला जबाबदार कोण हा प्रश्न आहे आणि या सगळ्याला जबाबदार केंद्र सरकार आहे, भारतीय जनता पक्ष आहे, यांनी कोरोनाचं संकट बिलकुल चांगल्या पद्धतीने हाताळलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि ते सर्वांनी मान्य करावी अशा प्रकारचे पुरावे त्याच्यामध्ये आहेत। आणि म्हणून एकंदर हे 7 वर्ष देशाचा विकास दर घटला, अर्थव्यवस्था खराब झालेली आहे, तरुणांना रोजगार मिळण्याऐवजी रोजगार गेलेला आहे, या सगळ्या गोष्टीला जबाबदार, या देशाच्या हालाकीच्या परिस्थितीत जबाबदार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे देशाची ज्या पद्धतीनं चिथू झालेली आहे याला सगळ्याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहे। मराठा आरक्षण मिळावं या भूमिकेचे तर आम्ही स्पष्टपणे आहोत, त्या करता पूर्णपणे प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि जे जे आवश्यक असेल त्या पद्धतीनं निर्णय आमचे होत आहेत आणि आम्ही करू। तर ब्रह्मगिरी पोखरला जातोय, महसूल विभागाच्या आशीर्वादाने हा सगळं पोखरण्याचं काम चाललंय, जवळजवळ 1.5 ते 2 एकर पूर्णपणे तेव्हा हे नक्की आपण तुम्ही सांगितलं हे मला आता समजली गोष्ट आहे। मी सगळंच अवगत असतं, मंत्र्यांना असं काही नसतं, जे काही चुकीचं घडलं असेल त्याच्यावर कारवाई होईल आणि पुढे होणार नाही याची काळजी घेतली। ते मला व्यवस्थित सांगा, आपण त्याच्यात जर चांगली गोष्ट असेल तर करण्याचा माझा पुढाकार राहील। ओके, थँक्यू।